नमस्कार इंधन दरवाढ ही एक मोठी समस्या आपल्या सगळ्यांच्या समोर येऊन बसलेली आहे पेट्रोल डिझेल गॅस याचे दर हे सामान्य माणसाच्या थेट खिशाला झळ पोहोचवतात म्हणून यावरती चर्चा जास्त होते सरकार दर कमी का करत नाही टॅक्सेशन कमी का करत नाही याला वॅट का लावला जातोय जीएसटीच्या कार्यक्षेत्रामध्ये का आणत नाही असे अनेक प्रश्न आहेत या दरवाढीला तीव्र विरोध होतो आहे आणि अनलायझरला सुद्धा यावर बोला असं सातत्यानं सांगितलं जात आहे हा सामान्य माणसांच्या आयुष्याशी निगडीत असलेला विषय मी या प्रकारामध्ये जाणार नाहीये की चौदापासून पासून आत्तापर्यंत झालेली वाढ चौदाच्या आधी दहा वर्षात झालेली वाढ असले प्रचारकी छापाचे आकडे मला दाखवायचे नाही आहेत काय आहे स्थिती काय करता येऊ शकतं का महाराष्ट्राच्या अर्थमंत्र्यांनी याचा जी एस टीमध्ये घ्यायला विरोध केलेला आहे या सगळ्यांचा विचार आपल्याला करावा लागेल यातून जमा झालेला पैसा जातो कुठे आणि कुठे सर्वाधिक दर आहेत काय परिणाम आहेत कशामुळं दरं, दरांवरती एवढा परिणाम होतोय या सगळ्या गोष्टी अगदी सोप्या पद्धतीत समजेल अशा पद्धतीनं आपण जाणून घेण्याचा प्रयत्न करूया सगळ्यात पहिल्यांदा मी आत्ता व्हिडिओ करतोय त्या दिवसाचे दर तुम्हाला मी दाखवतो आहे या दरामध्ये कदाचित व्हिडिओ अपलोड होऊन पब्लिश होईपर्यंतचा कालावधीतला फरक असू शकेल बघा दर तुम्हाला आता ग्राफिकमध्ये आहे ग्राफिक्समध्ये दिसत आहेत ते दर कसे आहेत दिल्लीमध्ये पेट्रोलचा दर आहे एकशे एक रुपये एकोणीस एक पैसे डिझेलचा दर आहे अठ्ठ्याऐंशी रुपये बासष्ट पैसे एल पी जी गॅसचा दर आहे आठशे चौऱ्याऐंशी रुपये पन्नास पैसे हा दिल्लीतला दर आहे जरा मुंबईतल्या दराकडं आपण जाऊया मुंबईमध्ये एकशे सात रुपये सव्वीस पैसे इतका पेट्रोलचा दर आहे शहाण्णव रुपये एकोणीस पैसे इतका डिझेलचा दर आहे तर आठशे चौऱ्याऐंशी रुपये पन्नास पैसे इतका एल पी जीचा दर आहे दिल्ली आणि मुंबई एल पी जीमध्ये सारखा आहे पेट्रोलच्या दरामध्ये मात्र तुम्हाला आठ रुपयांचा फरक आढळेल तर सहा रुपयांचा फरक माफ करा डिझेलच्या दरामध्ये तुम्हाला आठ रुपयांचा फरक जाणवेल तर पेट्रोलच्या दरामध्ये तुम्हाला सहा रुपयांचा फरक जाणवेल जरा कोलकात्याकडे आपण जाऊया कोलकात्यामध्येही एकशे एक, एक रुपये बासष्ट पैसे पेट्रोलचा दर आहे एक्क्याण्णव रुपये एकाहत्तर पैसे इतका डिझेलचा दर आहे तर नऊशे तेरा रुपये हा एलपीजीचा दर आहे कोलकत्ता नऊशे तेरा रुपये दोन्हीही राज्यापेक्षा कोलकात्यातला दर जरा जास्त आहे एलपीजीचा चेन्नईचे दर आपण बघूयात अठ्ठ्याण्णव रुपये शहाण्णव पैसे हा पेट्रोलचा दर आहे चेन्नईमधला हा सर्वात कमी दर असेल त्याहीपेक्षा अजून कमी आहे पण त्या सर्वात कमीपैकी एक आहे त्र्याण्णव रुपये सव्वीस पैसे इतका डिझेलचा दर आहे ह्याही बऱ्यापैकी जास्त आहे आणि नऊशे बावीस रुपये एल पी जीचा दर आहे चेन्नईचा म्हणजे एल पी जी इथे महाग आहे सर्वात महाग एल पी जी चेन्नईमध्ये आहे अहमदाबाद गुजरात याचा सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आपल्याला ही बघावी लागेल की गुजरातची काय स्थिती आहे हे सगळेजण सांगा असं सांगतात गुजरातमध्ये पेट्रोल अठ्ठ्याण्णव रुपये वीस पैसे दराने मिळतं म्हणजे महाराष्ट्रापेक्षा सुद्धा साधारणत नऊ रुपये दर कमी आहे डिझेलचे दर अठ्ठ्याऐंशी रुपये बासष्ट पैसे आहेत म्हणजे महाराष्ट्रापेक्षा इथेही आठ रुपये दर कमी आहे आणि आठशे रुपये एल दर आहे महाराष्ट्रापेक्षा हे जरा महाग आहे या सगळ्या दरांकडे एकदा आपण नीट बघितल्यावर लक्षात येईल की वेगवेगळ्या वेग राज्यामध्ये वेगवेगळी दर आहेत एक दर एक राज्य एक वस्तू असं नियम इथे दिसत नाही वेगवेगळ्या वेग राज्यांमध्ये वेगवेगळ्या वेग रा कमी जास्त स्वरूपाचे दर आपल्याला आढळतात आता मूळ इंधनावरती टॅक्सेशन सेस ज्याला अधिभार आपण म्हणतो आणि कर हा किती आहे जरा नीट तपासून बघणं आवश्यक आहे निव्वळ केंद्र सरकार जो कर लावतं अधिभार लावतं तोही तो जरा आपण ग्राफिक्सच्या माध्यमातून समजून घेऊया केंद्र जवळपास बत्तीस रुपये नव्वद पैसे एवढं प्रति लिटर मागे कर किंवा मा अधिभार घेत असतो जरा याचीही विभागणी आपण करूया आता बघा तुम्हाला दिसेल केंद्राचा कर आणि अधिभार बत्तीस रुपये नव्वद पैसे आहे जवळपास एक्साईजवरती म्हणजे एक्साइज जी आहे सेंट्रल एक्साइज त्याच्यात एक रुपये चाळीस पैसे प्रति लिटर महामार्ग विकास निधी म्हणून केंद्र सरकार अठरा रुपये घेत महामार्ग विकास निधी यावर आपण सविस्तरपणे बोलणार आहोत कृषी आणि पायाभूत विकासासाठी दोन रुपये पन्नास पैसे इतका दर केसेस केंद्र सरकार घेत तर विशेष उत्पादन शुल्क म्हणून अकरा रुपये केंद्र सरकार घेत आता यातला सेंट्रल एक्साइज आणि विशेष उत्पादन शुल्क यातला भाग राज्य सरकारांच्याकडं जात असतो आणि जो उर्वरित पैसा आहे तो कुठे जातो ते पण बघितलं पाहिजे प्रधानमंत्री ग्रामसडक योजनेवरती याच सेसमधून खर्च होतो प्रधानमंत्री उज्ज्वला योजना ज्याला गॅस गरीब घरांमध्ये पोचवायचा आहे त्यावरतीही याच योजनेतून खर्च होतो आयुष्यमान भारत योजना आरोग्याविषयीची यातूनही याच उत्पन्नातून खर्च होतो प्रधानमंत्री गरीब कल्याण कल योजना आपण बघितलं की कोरोना पॅनडमिकच्या काळामध्ये अनेकांना मोफत धान्य दिलं गेलं कोट्यावधी लोकांना मोफत धान्य दिलं गेलं तेही याच सेसमधून खर्च होत आहे उत्पन्न आहे बत्तीस रुपये नव्वद पैसे जवळपास तेहतीस रुपये प्रति लिटर आणि या सगळ्या योजनातून चालतात आता मला जो महत्वाचा मुद्दा मांडायचा आहे महामार्ग विकास निधी म्हणून अठरा रुपये केंद्र सरकार घेतं आता जवळपास सगळेच महामार्ग नाही बनवत आहे आणि त्या प्रत्येकावरती टोल आहे म्हणजे बघा महामार्ग विकास निधी म्हणून पेट्रोलमधून अठरा रुपये घेतले जात आहेत पेट्रोल डिझेल मधून अठरा रुपये घेतले जात आहेत त्यासोबत सगळ्याच महामार्गावरती टॅक्स लावलेला आहे त्यासोबत प्रत्येक वाहनांना रोड टॅक्स घेतला जातो म्हणजे हे सगळे पैसे राज्य काय केंद्र काय कोणतंही सरकार घेत असतं वाहनधारकाला रोड टॅक्स भरावा लागतो टोल टॅक्स भरावा लागतो आणि इंधन टाकल्यावर सेज देखील भरावा लागतो महामार्गावरती इतका पैसा घेतला जातो आहे त्या महामार्गाची स्थिती काय आहे हे देखील नीट समजून घेतलं पाहिजे दोन हजार चौदा पर्यंत दररोज बारा किलोमीटर प्रतिदिवस असा महामार्ग निर्मितीचा वेग होता सरकार असा दावा करत आहे की हा वेग तेहतीस किलोमीटर पर डे इतका गेलेला आहे आजवर दोन हजार चौदा पर्यंत देशभरामध्ये एक्क्याण्णव हजार दोनशे सत्याऐंशी किलोमीटरचा राष्ट्रीय महामार्ग होता देशभरामध्ये एक्क्याण्णव हजार दोनशे सत्याऐंशी किलोमीटरचा राष्ट्रीय महामार्ग होता आजच्या घडीला एक लाख सदोतीस हजार सहाशे पंचवीस किलोमीटरचा राष्ट्रीय महामार्ग झालेला आहे प्रवास वेगवान झाला आहे नक्कीच आहे पण तेवढ्याच वेगाने लोकांच्याकडून पैसे घेतले जात आहेत बत्तीस रुपये नव्वद पैशापैकीचा काही भाग राज्यांना मिळत असतो हे देखील ठळकपणे लक्षात घ्यावं लागेल आता आपण अन्य राज्यांचा विचार करण्याऐवजी आपल्या महाराष्ट्राचा विचार करूया की महाराष्ट्रामध्ये या बत्तीस रुपये नव्वद पैसे म्हणजे जो कर केंद्र सरकार कर घेत आहे त्यापेक्षा वेगळा कर किती घेतला जातो आहे नीट लक्ष दिल्यावर लक्षात येईल ग्राफिक्स मधून आपण जरा समजून घेऊ जरा दृश्य स्वरूपातही दिसल्यावर जरा अधिक सोपं जात महाराष्ट्रामध्ये जवळपास एकोणतीस रुपये पस्तीस पैस माफ करा पंचावन्न पैसे एकोणतीस रुपये पंचावन्न पैसे महाराष्ट्रामध्ये टॅक्स पोटी सेस पोटी घेतले जातात केंद्र बत्तीस रुपये नव्वद पैसे घेत आहे महाराष्ट्र एकोणतीस रुपये पंचावन्न पैसे घेत आहे आता हे प्रति लिटरला मिळणारे एकोणतीस रुपये पंचावन्न पैसे जीएसटी लागू झाल्यावरती महाराष्ट्राचे कमी होणार आहेत आणि इथेच जीएसटी ला खरा विरोध आहे या महाराष्ट्राच्या यातून वॅटचा हिस्सा जो आहे व्हॅल्यू टॅक्स याचा हिस्सा आहे पंचवीस टक्के पेट्रोलवरती पेट्रोलवरती पंचवीस टक्के वॅट घेतला जातो तर एकवीस टक्के डिझेलवरती वॅट घेतला जातो अडिशनल सेस म्हणून जे काय ॲडिशनल अधिभार जे आहेत ते दहा रुपये वीस पैशाचे आहेत म्हणजे मी तुम्हाला पेट्रोलचं टक्क्याच सांगितलंय एकवीस टक्के डिझेल वरती सांगितलंय आणि हा मात्र दहा रुपये वीस पैसे हा अतिरिक्त अधिभार आहे महाराष्ट्रानं हा अतिरिक्त अधिभार दुष्काळासाठी लावलेला रस्त्यासाठी लावलेला कोरोनासाठी लावलेला असे वेगवेगळे दुष्काळ पडून तर जमाना झालाय पण हा अधिभार अजूनही चालूच आहे हे दहा रुपये वीस पैशाचे अधिभार जरी महाराष्ट्र शासनानं कमी केले तर पेट्रोल आणि डिझेलचे भाव दहा रुपयानं कमी होतील हे लक्षात घेणं आवश्यक आहे म्हणजे आज जो महाराष्ट्रातला पेट्रोलचा भाव एकशे सात रुपये आहे तो थेट सत्त्याण्णव रुपयावर येऊ शकतो डिझेलचा भाव थेट शहाऐंशी रुपयावर येऊ शकतो हे लक्षात घेतलं पाहिजे महाराष्ट्र शासन दहा रुपये वीस पैशाचा अधिभार लावतो आहे म्हणजे महाराष्ट्र सरकारचं उत्पन्न एकोणतीस रुपये पंचावन्न पैसे प्लस केंद्रातला जो वाटा आहे तोही वेगळ्या स्वरूपामध्ये महाराष्ट्राला मिळतोय हा सगळा उत्पन्नाचा भाग पेट्रोल डिझेलवरचा धरला म्हणजे ही चैनीची वस्तू राहिली नाही आहे पेट्रोल आणि डिझेल आता ही आवश्यक गोष्ट झालेली आहे प्रत्येक सामान्य माणसांच्याकडे टू व्हीलर आली आहे प्रत्येक सामान्य माणसाकडे गाडी आली आहे डिझेल आणि पेट्रोल हा त्याच्या त्याच्या आयुष्यावर परिणाम करणारा घटक आहे त्याच्या प्रत्येक भाववाढीवर परिणाम करणारा घटक आहे त्यामुळं आता ही जीवनावश्यक वस्तू या कॅटेगरीत ते आलेला आहे म्हणून बत्तीस रुपये नव्वद पैसे अधिक एकोणतीस रुपये पन्नास पैसे असा विचार केला तर बासष्ट रुपये पंचेचाळीस पैसे प्रति लिटर टॅक्स जातोय टॅक्स मूळ किंमत काय असेल आणि टॅक्स काय असेल विचार करा एकशे सात रुपये महाराष्ट्रातला जरी रेट धरला आणि बासष्ट रुपये टॅक्स धरला तर मूळ पेट्रोलची किंमत किती येईल हे आपल्या लक्षात येईल आमचं केंद्र सरकारलाही हे सांगणं आहे की महामार्ग विकास निधी घेता टोल टॅक्स घेता रोड रजिस्ट्रेशनची फीज करता, रजिस्ट्रेशन करताना सगळ्या पैशाचा वापर खरोखर कशासाठी होतोय काही कमतर कमी केलं गेलं किंवा टीत घेतल्या गेलं तर एक इंधन एक दर ही पद्धत लागू होईल पण आपलं उत्पन्न ना राज्याला सोडायचं आहे ना केंद्राला सोडायचंय अशी स्थिती आहे खरंतर तर अंदमान निकोबार सारख्या केंद्रशासित प्रदेशात चार रुपये त्र्याऐंशी पैसे एवढाच स्थानिक प्रशासन कर आकारणी करतं अन्य राज्यातही हे कर कमी आहेत असेच कर महाराष्ट्रात देखील कमी झाले तर दहा ते पंधरा रुपयांनी इंधन दर कमी व्हायला मदत होईल आता या विधानाला केंद्राला कमी करायला सांगा असं म्हणता येऊ शकतं केंद्रानेही आपले कर कमी केले पाहिजेत विशेषतः महामार्ग विकास निधी कमी करता आला तर बघावा केंद्राने आणि याचे दर नियंत्रणात ठेवावे एवढीच साधी सरळ अपेक्षा आहे धन्यवाद